आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यातील आदिवासी जमिनी हस्तांतरण प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करून चौकशी करणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी विधान परिषद सभागृहात दिली. जिथे कुठे आदिवासींच्या जमिनी लाटल्या असतील त्यावर कडक कारवाई केली जाईल असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. नंदुरबार येथील आदिवासी व्यक्तीची जमीन बिगर आदिवासी केल्याचा प्रश्न विधान परिषदेमध्ये उपस्थित केला त्याला ते उत्तर देत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नामवंत अशा माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करणार आहे. शताब्दी महोत्सवी वर्ष समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी विद्यार्थी मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे. याबाबत जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात आज पार पडलेल्या बैठकीत प्र कुलगुरू डॉ संजय दुधे यांनी आढावा घेतला. माजी विद्यार्थ्यांच्या नोंदणीबाबत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कैलासवासी दादा मनोहरराव कल्लावार स्मृती प्रित्यर्थ महात्मा बसवेश्वर व्याख्यानमाला शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची सद्यस्थितीतील उपयुक्तता या विषयावर महाराष्ट्र शासनाचे माजी शिक्षण संचालक डॉ गोविंद गणाजी नांदेडे पुष्प गुंफणार आहेत. विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 2 नक्षलवाद्यांना गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. नक्षल्यांच्या ॲक्शन टीमचा कमांडर रवी मुल्ला पल्लो हा 33 वर्षीय युवक आणि सदस्य दोबा कोरके वड्डे हा 31 वर्षीय अशी अटकेतील नक्षल्यांची नावं असून दोघेही भामरागड तालुक्यातील कवंडे येथील रहिवासी आहेत. या दोघांवर महाराष्ट्र शासनानं 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. यवतमाळच्या मारेगाव येथे शेतकऱ्यांना कर्जमाफी तसंच इतर प्रश्नावर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर विशाल मोर्चा काढला. शेतकऱ्यांना दुबार पेरणीकरता आर्थिक मदत, मागील वर्षीचा पीक विमा, वर्धा नदीच्या महापुरामुळे बाधित 11 गावांना विशेष मदत, कृषीपंपांना 24 तास विद्युत पुरवठा, गॅस सिलेंडरचे दर कमी करावे, वन्य प्राण्यांपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, घरकुलासाठी 3 लाख रुपये अनुदान द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली येथील नाल्यावर मासेमारी करताना अक्षय पांडू कुळयेटी या 24 वर्षीय युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल सोमवारी 8 जुलैच्या रात्री घडली. विदर्भात उद्या सर्वच जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विजा पडण्यासह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.